स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या. आणि सकाळी सकाळी सुरुवात झाली आमच्या इरासोबत. तर तिची मम्मी तिला बिलकुल मोबाईल देत नाही, पण जसा तिच्यावर मोबाईल गेला तशी स्वतःची सेल्फी काढत होती. तुम्ही बघत आहे कशी करते ती, आणि इतक्या मस्त सेल्फी काढल्या तिने स्वतःच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघा किती भारी देत होती. आणि आम्हाला खूप मजा येत होती कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात छोटी इरा आहे. आणि बघा स्वतःची सेल्फी कशी देत होती, ती चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघा कशी करत होती. तिला खूप आपला चेहरा मोबाईलमध्ये दिसत होता, त्याच्यामुळे तिला खूप आवडत होतं कारण की तिची आई तिच्यावर मोबाईल बिलकुल देत नाही त्याच्यामुळे. आणि ते चांगली पण सवय मुलांना मोबाईल न देणं. स्माईल, पुरे 32 नाही आहे तुला, स्माईल इरा. तर रांगोळ झाली इराची आणि मस्त आता सानांसोबत बॉल खेळत होती घरामध्ये. तर असं मन डायव्हर्ट करावं लागतं छोट्या मुलांचं खेळण्यामध्ये, म्हणजे मोबाईलमध्ये जास्त लक्ष जात नाही. आणि ती बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला बोलता येत नाही. तर आज जाणार होते ते, कारण का तिला ना ॲलर्जी झाली असते, तिच्या अंगावर असे बारीक बारीक दाणे आले होते, त्याच्यामुळं मग तिला त्रास होत होता, चिडचिड करत होती, रडत होती. आणि इथे मस्त सानांसोबत खेळत होती ती, म्हणून तिला गावाला जायचं होतं. तर मग इरासाठी कपडे घेतले मी आणि तिच्याच आवडीने घेतले. आणि तिला खरंच खूप हुशार आहे, छोटं वय आहे पण खूप हुशार आहे. आणि आम्हाला पण घरात असं भरल्यासारखं वाटतं जेव्हा इरा घरात होती. तर म्हणजे मस्ती मजा आणि खूप मस्त खेळते ती. आणि एक खूप चांगली वहिनीने सवय लावली आहे तिला, ती म्हणजे मोबाईलपासून दूर आहे, ती जास्त मोबाईलमध्ये जास्त राहत नाही. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे, जर कोणाचा फोन आला तर मग मात्र मोबाईल पकडायला प्रयत्न करते ती. आणि म्हणून तिची आईसुद्धा फोनपासून जास्त जवळने दूरच राहते. तर असं खेळलं तर मुलांचं मन डायव्हर्ट होते. आणि सानन बघा किती एन्जॉय करत होता तिच्यासोबत, अशा मस्ती चालली होती आणि मजा येत होती तिच्यासोबत. वहिनी चालली होती गावाला अमरावतीला, कारण का तिला बरण होतं, त्रास होत होता, रात्रीची खूप रडायची ती. तर मग वहिनीला पटकन साडी दिली आणि इरा म्हणत होती की माझ्या मम्मीला साडी नको देऊ, ती खूप रडत होती की साडी द्यायची नाही म्हणून. तिला बॅगीसुद्धा तिने साडी भरू दिली नाही. खूप मजा येत होती तिच्यासाठी ड्रेस घेतला तेव्हा तिने तिच्या चॉईसने कपड्यावर हात ठेवला, पण जेव्हा तिच्या आईला साडी दिली ना तेव्हा मन तर रडत होती ती. तर असे लहान मुलं असतात. तर आता चालली ती अमरावतीला आणि खाली ॲटो करून देते तिला. बिलकुल गमत नाही आम्हाला ती नसली तर, आता सवय झाली दोन तीन दिवसापासून त्यामुळे. आणि जाताना बघा कशी करत होती, तिला असं बाहेरचं वातावरण खूप आवडतं, असं सतत फिरत राहावं वाटतं आणि गोंधळामध्ये आवडतं तिला. असं एकुलकोंडी नाही आहे ते, खूप चांगली सवय. एक राहू दे ना, तू रडतेस ना तिथे पाहून. इथून द्या तुला. बाय बाय. चला पाहुणे गेले सगळे. आता आम्ही चाललो कुठं, संध्याकाळच्या रिसेप्शनला. वहिनी तर गेली गावाला, वहिनीने आली. आता आम्ही सगळे मेकअप करून रेडी. हे दोन घर सांभाळायला घरी ठेवत आहे शुभ्रा. आज सगळे त्या दिवसपेक्षा आज सुंदर दिसून जाणार. आज आमची तयारी दोघींची साधी दिसत असेल कारण का 2-3 दिवसाचा थक्को आहे आम्हाला. खूप जणांचा प्रश्न होता, ताई लग्न कोणाचं आहे? तर लग्न हे म्हणजे फ्रेंड सर्कलमधले आणि खूप जवळचे संबंध, जसे आपण म्हणतो नातेवाईकासारखं, घरच्यासारखं लग्न वाटत होतं. आणि आमचे रिलेशनसुद्धा त्यांच्याशी तसेच. आता आलो आम्ही लॉनवर आणि लॉन आहे लाखणी. तर खूप सुंदर लॉन होता, खूप सुंदर अरेंजमेंट केली होती. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तर आम्हाला असं वाटलं नाही की हे मुलाकडलं आहे, म्हणजे इतकी त्यांनी सोय तर केलीच पण मान पण खूप दिला का नाही भाई आले तर. आम्हाला गेल्या गेल्या रूम्स दाखवली, त्याच्यानंतर नाश्ता, पाणी, ड्रिंक सगळं त्यांनी गेल्या गेल्या आम्हाला दिलं. म्हणजे असं फीलसुद्धा झालं नाही की आपण मुलीकडले आहे, नाहीतर काही ठिकाणी दुर्लक्ष करतात. आपण बघितलं आहे बऱ्याचशा ठिकाणी, पण खूप छान अरेंजमेंट. आज खरंच खूप सुंदर दिसून राहिले, आज दोघे मस्त दिसून राहिले. हा हसा बाय, ते हसून राहिले, हसू. टेन्शन दिलं का एका दिवसात? तर ह्या सोनमच्या सासूबाई आहेत, म्हणजे नवरी मुलीची सासू. आणि सासू खरंच खूप छान होती स्वभावानं,
खूप बोलायला पण मोकळ्या, बिलकुल ॲटिट्यूड नव्हतं त्यांच्यामध्ये. आणि त्या टीचर आहे त्यामुळे टीचरचं नेचर कसं असतं, मी टीचरची सून आहे, माझे सासरे टीचर होते तुम्हाला माहीत आहे, खूप समजूतदार असतात आणि खूप छान स्वभाव आहे सगळ्यांचा. आणि सुनीसोबत तर खूप छान बॉन्डिंग आहे, कारण की लग्न जुळून तिचं 2-3 महिने झाले होते आणि त्याच्यात त्यांची बॉन्डिंग खूप छान झाली आणि खूप छान तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तिने सहकार्य केलं त्यांनी. कॉस्ट्युम असो, कोणची गोष्ट असतो, तर ते खूप छान वाटलं मला बघून. आणि तसंच त्यांचं नेचर ओरिजिनल आहे. तर इथे आता अरेंजमेंट बघा किती छान केली आहे, डेकोरेशन खूप सुंदर तो हॉलचं, सगळ्या गोष्टी खूप, म्हणजे तिने जसा विचार केला होता ती नेहमी आमच्याशी बोलायची ना, तिच्या लग्नाबद्दलच्या ज्या करायचं होतं तिला ते तसंच पद्धतीने सगळं झालं. अरेंजमेंटसुद्धा तशीच झाली आणि तिची एंट्री खूप सुंदर झाली, एंट्री तिची आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सगळ्यांनाच आनंद होता, कारण का तिला तिचं लग्न स्पेशल, तिला असं वेगळं करायचं होतं आणि तसंच तिच्यासारखं झालं. लग्न तर आजकाल दोन्ही मिळून एकत्र करतात, पण यांनी मुलीवाल्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं आणि मुलावाल्यांनी त्यांच्या पद्धतीने, म्हणजे दोघांनी खूप रॉयल लग्न केलं, सुंदर केलं, एंट्री पण खूप सुंदर होती. आणि रिसेप्शन वाटतच नव्हतं, हे खूप असं वाटते का मोठी वेडिंग होती कोणचं असं वाटत होतं. मी जास्त मोबाईलमध्ये शूट नाही करू शकले, कारण का वातावरण खूप तिथं हे झालं होतं, वारं सुटलं होतं, त्याच्यामुळे मग मी मोबाईल आतमध्येच ठेवून दिला. आणि खूप सुंदर एंट्री झाली तिची, एंट्री बघून खूप भारी वाटत होतं तिथे. आणि वातावरण, गाणे खूप सुंदर लागले होते, पण कसं आवाज म्यूट केला आहे मी, कॉपीराईट लागतं त्याच्यामुळे. तर ही मुलीची ना मोठी आई आहे, त्या PSI आहेत त्या निळ्या साडीवाल्या, आणि या सासूबाई तुम्हाला दिसतच असेल. खूप सुंदर तिचे सासरकडली फॅमिली खरंच खूप सुंदर आहे. आता इथे इनिवायचं स्वागत जे होत असतं ते तिथे होत आहे. इथे छान त्यांनी दोघांनी खूप छान डान्स केला, मस्त एन्जॉय केलं आणि एवढ्या एक्झर्शन झालं तिचं 8 दिवसामध्ये, पण तिच्या चेहऱ्यावर जरासाही थकवा दिसत नव्हता, फुल टाईम फ्रेश राहत होती, सोपी राहत नाही, चिडचिडपणा बिलकुल नाही. नाहीतर आजकाल नवरी म्हटलं म्हणजे त्या खूप त्याच्यातच गुंग राहते आपल्या याच्यामध्ये, नवरीपणामध्ये, पण तिच्यामध्ये बिलकुल नाही. तिचं लक्ष सगळीकडे होतं, कोण आलं कोण नाही आलं आणि कोण होतं नव्हतं, तिच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे तिथं बसूनसुद्धा लक्ष होतं. तर इथे छान त्यांनी इथे व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, लग्नाचा तुम्ही व्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा, मी आधी याच्या कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेला. आणि हे बघा किती सुंदर फोटोशूट केलेला आहे, खूप सुंदर दिसत होते दोघे पण. आणि तिचे जे नऊवार घातलं होतं तिने, खूप सुंदर लुक दिसत होतं, म्हणजे मुलाकडे जे लग्नानंतरचे प्रोग्राम होते तेव्हाचे फोटो आहे. त्यांनी खूप सुंदर तिथं कॅसेटमध्ये लावलं होतं आणि खूप भारी वाटत होतं. डेकोरेशन तर खूपच सुंदर केलं होतं आणि ती तर खूपच छान दिसत होती. तर लग्न म्हणजे आपण जे संकल्पना असते लग्नाबद्दल आपली, की असं असं व्हायला हवं तसं व्हायला हवं, जसा तिने विचार केला तसंच तशाच पद्धतीने आणि सगळं तिच्या मनासारखं झालं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा नाही आणि फ्रेश दिसत होती, तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. चालू आहे की जेवण झाले, आता जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं चालू आहे. झालं तिथं माझी उडी गेली, हे आईस्क्रीम खात नाही, त्रास होतो. आणि इथे चालू होतं आमचा डान्स, और माय नेम इज लखन सज्जन ओका सज्जन. आणि त्याच्यावर डान्स चालू होता आणि खूप मजा येत होती, माझ्या मावशा मुलीची मोठी आई आम्ही सगळेजण डान्स करत होतो. हे बघ कुणाला जमतं नाही जमत, पण गाणं लागलं की आम्ही तिघी बहिणी डान्स करायला खूप असतात. आणि लग्नाआधी पण मी खूप करायची, पण माझ्या घरी बऱ्याचशा गोष्टी पटत नव्हत्या, ना गाण्यावर डान्स करणं हे नव्हतं पटत, पण माझ्या सासरी हा प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे मला इथे मी कुठे गेली का डान्स करते. आणि या लग्नात तर मी इतका एन्जॉय केला, इतका एन्जॉय केला ना, का मला नाही वाटत मी कोणत्या तरी लग्नात एवढा एन्जॉय केलाच. हां, माझी मोठी जाऊ आहे, त्यांच्या भावाच्या लग्नात मी एवढा एन्जॉय केला होता. मी त्यांच्या, माझं लग्न नुकतंच झालं होतं, 2-1 महिने झाले असेल तेव्हा मी तिथं डान्स केला होता. त्याच्यानंतर एवढा डान्स मी या लग्नामध्ये केला आणि फुल एन्जॉय केला म्हणतात ना. आणि हे माझा व्हिडिओ काढत होते, त्यांना इंटरेस्ट आहे पण एवढे डान्स करायला ते थोडेसे शरमतात, घरी करतात पण इथे करायला थोडे हे करतात, घरचे प्रोग्राम असतात. आणि खूप मजा आली, खूप डान्स केला. माझी बहीण आणि मी आम्ही तसे दोघी डान्स करायला खूप असतात आहोत. तर माझा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि
खूप एन्जॉय केलं या लग्नामध्ये. म्हणजे थोडंसं टेन्शन होतं मला, थोडं या लग्नामुळे ना म्हणतो ना आपण थोडं स्ट्रेस जो असतो आपला कमी होऊन जातो. राहतं बऱ्याचशा गोष्टी असतात, थकवा असतो, तो पूर्ण या लग्नामुळे माझा निघाला आणि फुल मूडमध्ये आता फ्रेश झाली आहे. त्यामुळं आता चला कोणकोण लग्नामध्ये असं एन्जॉय करतं आणि कसं असते ना, आपण एन्जॉय कुठेही करत नाही, जिथं आपल्याला वाटतं नाही इथे एन्जॉय केला पाहिजे तिथंच करतो. म्हणून आम्ही इथं सगळ्यांनी खूप खूप एन्जॉय केला आणि खूप मस्ती मजा आली. आणि खरंच त्यांनी इतका मान दिला ना, लग्नाला होतं का रिसेप्शन आज, आणि खूप खूप एन्जॉय इथे पण केला. म्हणजे खूप लग्न केले मी, पण या लग्नासारखा एन्जॉय आम्ही दोघांनी पण खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे म्हणतो ना आपण कधी कधी काही चेंज करत असते, तसंच हे लग्न होतं. आणि मस्त मस्ती मजा, आणि माझी पूर्ण सगळी फॅमिली होती. तर आता ते उद्या तिकडूनच मुलीच्या घरी, आता माझं नागपुरात घर असल्यामुळे साहजिक मी माझ्या घरी चालली, आणि ते बाकी सगळे मग तिकडून जाणार आहे सगळे आपल्या गावाला. तर असा हा माझा 15-20 दिवस झाले असेच कंटिन्यू म्हणजे बिझी गेले, आणि त्याच्यामुळं मला थोडंसं इकडे पण माझं दुर्लक्ष झालं कामाकडे माझ्या. आता ते उद्यापासून माझं काम कंटिन्यू स्टार्ट होणार. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मस्ती कशी वाटली, नक्की कमेंटमध्ये मला सांगाल. माझा आवाज बसला आहे तुम्हाला माझ्या बोलण्यात दिसत असेल. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.